नमस्कार, जय संविधान। मी प्रतिनिधी सुचिता तुरुकमारे, बहुजन हिताय लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। गेल्या काही दिवसांपासून किलोभर सोन्याचे दागिने घालून पुण्यातील एक तरुण अनेक ठिकाणी मिरवताना दिसतो, त्यामुळेच त्याला गोल्डमॅन सनी वाघचोरे नावाने ओळखले जाऊ लागले। यातूनच तो बॉलिवूडचा अनेक कलाकारांशी जवळीक साधू शकला। छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहून तो घराघरातही पोचला। ही एक बाजू सर्वक्षुत्र आहे, मात्र दुसरी बाजू ही धक्कादायक असून सनीचा काळा चेहरा समोर आणणारी आहे। हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत गोल्डमॅन सनीची ओळख असून त्यांच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो। महाराष्ट्रात गोल्डमॅन म्हणून परिचित असलेला आणि अंगावर किलोभर सोन्याचे दागिने घालून मिरवणाऱ्या सनी वाघचोरेने गृहोपयोगी वस्तूंसाठी पत्नीचे छळ केल्याचे आरोप आहे। सनी वाघचोरेवर पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ तसेच गर्भपात केल्याप्रकरणी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये तसा गुन्हाही दाखल झाला आहे। त्यात सासू, सासरे आणि नंदेचाही समावेश आहे। त्यामुळे गोल्डमॅन म्हणून राज्यात परिचित असणाऱ्या सनीला कधीही अटक होऊ शकते। सनीवर गुन्हा दाखल करणारी ही दुसरी पत्नी आहे। पहिल्या पत्नीबाबत मात्र अद्याप माहिती मिळू शकलेली नाही। सनी जे दागिने घालून मिरवतोय त्यापैकी अनेक दागिने हे पहिल्या पत्नीकडून घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडे आहे। सोन्याच्या दागिने दाखवून त्याने काही महिलांना जाळ्यात खेचले। दुसऱ्या पत्नीसोबत राहत असताना तो तिसऱ्या महिलेला घरी घेऊन यायचा। कुटुंबियांच्या देखत हे सुरू असताना पत्नी वगळता कोणीच आक्षेप घेतला नाही। हे सर्व असह्य झाल्यानंतर एप्रिल 2020 त्या माहेरी आल्या। दरम्यानच्या काळात प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न झाले, पण तोडगा निघालाच नाही। शेवटी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पत्नी गर्भवती असताना गर्भपाताची औषध देऊन गर्भपात केल्याचा तसेच मारहाण शिवीगाळ करत मानसिक आणि शारीरिक छळ केला असा गुन्हाही पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीने दाखल केला आहे। 2011 सुरू असलेल्या या छळात सासू, सासरे आणि नंदेनेही मदत केल्याचे गुन्ह्यामध्ये नमूद केले आहे। दरम्यान बाहेरील स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवून फिर्यादीस मारहाण आणि शिवीगाळ करून धमकी दिली आणि गर्भपाताचे औषध देऊन गर्भपात केला असं फिर्यादीत पीडित पत्नीने म्हटले आहे। पीडित महिलेने आरोप केला आहे की 23 मार्च 2011 आत्तापर्यंत 22 ऑक्टोबर 2020 आपला छळ केला जात होता। या काळात माझा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचेही पीडित महिलेने तक्रारात म्हटले आहे। या प्रकरणी पीडित महिलेने सनी वाघचोरे वय वर्ष 31, सासू आशा वाघचोरे वय वर्ष 55, सासरे नाना वाघचोरे वय वर्ष 60, ननंद नीता या चौघांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोदात 262-20-20 भादवी कलम 497 अ, 313-504, 336-292 34 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे। सनी वाघचोरे याला पूर्वी फार कोणी ओळखत नव्हते, मात्र अंगावर सोन्याचे दागिने घालून तो खूपच प्रसिद्ध झाला। त्याला इतकी प्रसिद्धी मिळाली की बॉलिवूड कलाकारांसोबतही त्याचे फोटोज येऊ लागले। पाहूया एक रिपोर्ट।